नमस्कार, गोव्याच्या गोष्टीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी ज्ञानदा कदम. कुठल्याही प्रदेशाची किंवा त्या भागाची ओळख ही तिथल्या लोकसंस्कृतीमुळे आणि लोककलेमुळे आपल्याला होत असते. आज आपण गोव्याच्या डिचोलीमधल्या वेळगे गावामध्ये आलेलो आहोत आणि गोव्याच्या लोककलेच्या अभ्यासिका पूर्णिमाताई केरकर आपल्यासोबत आहेत. पूर्णिमाताई नमस्कार. आज या महिला स्थानिक महिला इथल्या काही लोककला काही फुगडी नृत्य आम्हाला सादर करून दाखवणार आहेत. तर अगदी छान शेणानं सारवलं खळं आहे, अंगण आहे, या सगळ्या स्थानिक महिला खूप छान सजून नटून थटून आलेल्या आहेत. तर मी प्रचंड एक्साइटेड आहे ही फुगडी अनुभवायला, टिपिकल गोवन स्टाईल फुगडी अनुभवायला. तर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि फुगडी पाहूया. दारातले तुळसी गे पानन पान, फुलसी गे पानन पान, फुलसी दारातले तुळसी गे पानन पान, फुलसी गे पानन पान, फुलसी. गोव्यातल्या प्रचंड समृद्ध लोकसंस्कृतीवर फुगडीचा मोठा प्रभाव जाणवतो. किती लोक वनवासी गोव्यातल्या मणियासाठी, किती लोक वनवासी गे, किती लोक वनवासी. गावागावातल्या महिला पारंपरिक गाण्यांवरती जेव्हा फुगडीचा फेर धरतात तेव्हा त्यांच्या जीवनावरचा लोकसंस्कृतीचा पगडा प्रत्येक ठेक्यासोबत लक्षात येतो. कपळाच्या कुंकवासाठी किती लोक वनवासी गे, किती लोक वनवासी. कपळाच्या कुंकवासाठी किती लोक वनवासी गे, किती लोक वनवासी. पल्ल्या येते गडोंगरार, पल्ल्या येते गडोंगरार. आता फुगडी म्हटलं की आपल्यापैकी अनेकांना पटकन आठवेल ती दोन महिलांनी एकमेकींचे हात धरून खेळायची फुगडी. बनरार गबाई दादा गेला बनरार. पण गोव्याच्या लोकसंस्कृतीत अनेक महिला एकत्र येतात आणि सामूहिक फुगडी खेळतात. तांबडी गबाई बाजी पेरीली ग मैत्याम. उभी फुगडी, पोल्ह्याची फुगडी, ओणव्याची फेर फुगडी, जात्याची फुगडी, गव्हाची फुगडी आणि झेमाडो असे अनेक रंजक प्रकार या महिला सादर करतात. फुगडीविषयी सांगायचं म्हणजे तर हे खास गोमंतकीय लोकनृत्य आहे आणि ते सुद्धा महिलांचं लोकनृत्य आहे. आणि फुगडी ही गोलाकार घातली जाते आणि गोलाकार घालून म्हणजे जणू काही आपल्या सवंगड्यासहित आपल्या सख्यासहित फूफू करीत तिचं सादरीकरण केलं जातं. आणि एकंदरीत तिचं जो लोकदैवतावरती विश्वास आहे, ती श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचं प्रतिबिंबसुद्धा या फुगडी गीतामधून दिसतं. आणि अतिशय म्हणजे सुंदर पारंपरिक वेशभूषा करून ह्या महिला म्हणजे चतुर्थीच्या दिवसात खास करून हे फुगडे जे आहेत त्या घालतात. आणि त्याचबरोबर असंही की आपल्या गोव्यामध्ये म्हणजे पौष मासामध्ये गावागावामध्ये धालोत्सव सुरू असतो. म्हणजे 5 दिवस 7 दिवस असा महिलांचा हा उत्सव सुरू असतो आणि त्या उत्सवामध्ये सुद्धा या फुगडीचं सादरीकरण केलं जातं. अशी फुगडी जे महिलांचा आत्माच म्हणाला, महिला त्याच्यामधून पूर्णपणे अभिव्यक्त होतात. पंढरीचा पांडुरंगा विठ्ठला रे, पंढरीचा पांडुरंगा विठ्ठला रे, पंढरीचा पांडुरंगा विठ्ठला रे, पंढरीचा पांडुरंगा विठ्ठला रे. लवकर रे कंठ माझा दाटला रे, लवकर रे कंठ माझा दाटला रे. या फुगडीला साथ मिळते ती महिलांच्या गाण्यांची आणि टाळ्यांची. फुगडीतल्या गाण्यांमधनं ग्रामीण भागातल्या महिलांच्या रोजच्या आयुष्याचं, अडचणींचं आणि प्रश्नांचंही दर्शन घडतं. सकुचा गोगरी देव दोळंदळी, सकुचा नेहमीच्या कामातनं आणि रहाट गाडग्यातनं थोडासा विरंगुळा देणाऱ्या या फुगडीचा फेर शिमगोत्सव, गणेशोत्सव आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये धरला जातो. जाय जाय शिकायता, जाय जाय शिकायता, पतेन भाकली पण.
गोव्यातल्या शहरी जगमगाटापासून दूर गेल्यावर गावागावात या लोकसंस्कृतीचं तुम्हा आम्हाला दर्शन घडतं. लोकसंस्कृतीतला फुगडी हा शारीरिक व्यायामासोबत मनोरंजन करणारा प्रकार गोव्याच्या लोकसंस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग आहे. ज्ञानदा कदम, एबीपी माझा, वेळगे, गोवा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.